शेवटच्या दिवशी देखील आपण पाहणार आहोत. आता जो सामना आहे तो पहिल्या फेरीतील जे संघ पराभूत झाले होते दोन संघ त्यांच्यामधील सामना आहे आणि खऱ्या अर्थाने डू ऑर डाय हा सामना असेल. म्हणजेच करो किंवा मरू, म्हणजे करो किंवा मरू म्हणण्यापेक्षा जर आपण हा सामना जिंकला तर आपलं आव्हान या स्पर्धेत जिवंत राहील, मात्र जर या सामन्यात आपण पराभूत झालात तर आपलं आव्हान या स्पर्धेमध्ये संपुष्टात येईल याचं भान ठेवूनच खेळ करावा लागेल. आणि त्यानंतरचा पुढील सामना असेल तो म्हणजेच सुरुहा स्पोर्ट्स सहानगोटी विरुद्ध विघ्नेश इलेव्हन स्टार खेडजाई ताडवागे. या दोन्ही संघांच्या कर्णधारांना सूचना असेल की पहिल्या इनिंगच्या इनिंग्स ब्रेकमध्ये नाणेफेकीचा कौल होणं आवश्यक आहे, जिथे सन्मान्य वामनजी दरोडा सर आपल्या समेत असतील. पहिला चेंडू लोअर फुल टॉस, पहिल्या चेंडूवरती एक फ्लॅट षटकार येतोय, अप्रतिम स्ट्रोक फलंदाजाच्या बॅटमधून. अमन सर, जर क्रिकेटचं जेवढं मला अनुभव आहे त्यानुसार मी म्हणतेन की पहिला चेंडू जर एखादा फलंदाज फुलटॉस देणं म्हणजे त्याला लईत आणणं. या वेळेस मात्र एक आक्रमक आकर्षक देखणा पॉवरफुल षटकार येतोय फलंदाजाच्या बॅटमधून. दुसरा चेंडू चांगला होता मात्र त्यावरती एक अप्रतिम स्ट्रोक लागला गेला फलंदाजाकडून, सलग दोन षटकार आलेत. यावेळेसचा चेंडू उजव्याशीच्या बाहेर जाणारा, पंच सांगताय त्या चेंडूला वाईट घोषित केले पंचाने, अवंत स्वरूपाची धाव इथे मिळते. खेळण्याच्या मर्यादे बाहेरचा चेंडू होता, दोन चेंडू क्रीज सेऱ्यात हवा. दबाव, दडपण आणि प्रेशर हे आपण बऱ्याच वेळेला वामन सर पाहतो आणि त्या दबावाखाली गोलंदाज चुका देखील करतात. सर बरोबर आहे, पहिला चेंडू फुलटॉस दिला, एक गिफ्ट दिलं होतं त्याच्यावर षटकार खाला, त्याच्यानंतर दुसऱ्या चेंडूला षटकार खाला, हे दबाव आहे मी तर म्हणे, नक्कीच गोलंदाजावर दबाव आलाय. या दबावाला झुगारून खेळ करावा लागेल गोलंदाजाला. इथे मात्र चेंडू चांगला आहे मात्र फटका त्याही पेक्षा चांगला. यावेळेस चेंडूला फिरकवलाय मिड विकेटच्या दिशेला, चेंडू जातो टू बाउन्स ओ द रोप सी मार्क. आपल्या पोझिशन लेवन चांगला फटका लागवला आणि चार धाव जमवलेत. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा उजवाशीच्या बाहेर जाणारा, खूपच दूरवर गेलेला, पिचच्या बाहेर लँड झाला चेंडू. पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच नोचा. अवंत स्वरूपाची धाव नक्कीच मिळेल आणि त्याचबरोबर फ्री हिटची सुवर्ण संधी असेल. जर कदम सर जर आपण विचार केला ना तर खरोखर ह्या गोलंदाजाला पहिले षटक ज्या वेळेला पहिल्या चेंडूला षटकार, दुसऱ्या चेंडूला षटकार आणि आता बघा त्याच्यानंतर चौकार खाल्याच्या नंतर फार मोठ्या दबावामध्ये असणारा हा गोलंदाज आपण पाहतोय. कारण आता बघा पिचच्या खूपच बाहेर चेंडू फेकला, म्हणजे जी लाईन असते ती लाईनच्या बाहेरच चेंडू फेकला आणि नऊ घोषित केला, हे दबाव आहे. या दबावाला झुगारून नक्कीच खेळ करावा लागेल. कारण अमन सर आपणही बऱ्याच ठिकाणी समालोचन केलं, बऱ्याच वर्षात आपला अनुभव आहे, दबावाखाली जे खेळाडू चांगले खेळ करतात तेच पुढे जाऊन आपलं नाव उज्ज्वल करतात. इथे मात्र फ्री हिटचा चेंडू होता, इथे डायरेक्ट हिटचा प्रयत्न. डायरेक्ट हिट मात्र खूप डेंजरस असतो, कारण जेव्हा जेव्हा डायरेक्ट हिट होतो त्या त्यावेळेस फलंदाज अडचणीत येताना किंबहुना बाद होताना आपण बऱ्याच वेळा पाहिलंय. इथे मात्र एक धाव मिळते, थोडीशी घातकी धाव मी म्हणेन, आणि ह्या एके धावने आपण पाहिली एकूण धावसंख्या होते ती म्हणजेच 19 धावा. पहिल्या षटकाचा खेळ आपण पाहतोय आणि पहिल्या षटकापासून आक्रमकता हे धोरण स्वीकारलं असंच मी म्हणेन फलंदाजाने. डावखुऱ्याचा फलंदाज अजयने चांगली सुरुवात केली, आता त्याच्या साथीर असलेला नॉनस्टॉक खेळाडूचा रवींद्र स्ट्राईकवर आहे, पाहूया तो कशाने आपल्या खेळीला सुरुवात करतोय. यावेळेस कल्पकता इथे आपण पाहतोय चेंडूला भिरकवलंय ऑफसिक्सच्या बाहेर येऊन स्क्वेअर लेग सीमारेषेपार चार धावांसाठी.
बॅटिंग करेल, गोलंदाज काय करेल हे देखील विचार करण्यासारखं आहे. यावेळेस कोणती धाव येत नाही, निधाजींनी षटकाची सांगता होते, मात्र आत्तापर्यंत या स्पर्धेतील सर्वात महागड पहिलं षटक इथे या गोलंदाजाकडून आलं असं मी म्हणेन, कारण या षटकात तब्बल 23 धावा फटकावल्या गेल्यात. पॉवर प्लेच्या पहिल्या षटकात आलेल्या सर्वाधिक धावा आपण पाहतोय, कुठेतरी प्रयत्न अपुरे पडले किंवा मिश्रण करताना फलंदाज तुटून पडले किंवा फलंदाजांनी चांगली कामगिरी केली या षटकात असंच मी म्हणेन. आणि फलंदाजांचंही कौतुक करावं लागेल, कारण ज्या पद्धतीने धावा जमवल्यात केवळ डावखुऱ्याचा फलंदाज ऐकू असणारा अजय नाही, तर रवींद्रने देखील पहिला चेंडू चौका लागवला आणि कुठेतरी आपले इरादे आपले मनसुबे स्पष्ट केलेत. आणि का या दोन्ही फलंदाजांना इथे सलमीरांच्या भूमिकेत पाठवलंय, कर्णधारांनी दाखवला विश्वास, ते साध्य ठेवण्याचा प्रयत्न करतायत. आणि पुन्हा एकदा टेनिस क्रिकेट असेल, आंतरराष्ट्रीय क्रिकेट, त्याचबरोबर नॅशनल क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय, लेदर क्रिकेटमध्ये पाहिलंय की गोलंदाजांना कुठेतरी अडचणीत आणण्यासाठी किंवा त्यांची लाईन लेंथ खराब होण्यासाठी कॉमन सर एक गोष्ट केली जाते, ती म्हणजे सलमीरांच्या भूमिकेत लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन. आत्तापर्यंत आपण एवढ्या स्पर्धेत पाहिलं तर मला वाटतं लेफ्ट अँड राईट हँड कॉम्बिनेशन खूप क्वचितच पाहिलं, 2 ते 3 वेळा, मात्र हे कॉम्बिनेशन खूपच प्रभावी आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्की सर, कुठेतरी प्लॅनिंग केलं असेल ह्या टीमनी, कारण फार महत्वाची सामना आहे, डू अँड डायची सिच्युएशनमध्ये सामना असणार आहे. तर ह्या दृष्टिकोनातून जे प्लॅनिंग आहे ते लेफ्ट अँड राईटचं कॉम्बिनेशन माझ्या दृष्टिकोनातून ह्या ठिकाणी वापरण्याचा हा मनसुबा आखला आहे. नक्कीच वामन सर, आणि मनसुबा आखला आणि यशस्वी देखील होतोय. भारतीय क्रिकेट संघाचा विचार केला तर आंतरराष्ट्रीय लेवलला जेव्हा जेव्हा डावखुरे हाताचा सौरव गांगुली आणि उजव्या हाताचा ज्याला क्रिकेटचा देव असं म्हटलं जातं सचिन रमेश तेंडुलकर यांची जोडी जेव्हा खेळायची तेव्हा देखील त्यांनी बऱ्याचशा चांगल्या पार्टनरशिप चांगल्या भागीदारी केलेल्या होत्या. आणि त्यानंतर तो ट्रेंड आपण बऱ्याच वेळेला पाहिला. वळूया मैदानाकडे जिथे दुसऱ्या षटकाला सुरुवात होते, विजय आलाय इथे, मात्र विजयचा हा चेंडू डावयशीच्या बाहेर जाणारा, पंचांचा इशारा येतोय व्हाईटचा. इथे मात्र विजयला चांगल्या लाईन लेंथनी गोलंदाजी करावी लागेल, कारण 4 षटकांचा सामना आहे आणि पहिल्या षटकात जिथे 23 धावा आल्यात एक मोठ्या धावसंख्येवर वाटचाल करू शकतो तो म्हणजे फलंदाजी करणारा संघ. आणि त्यापासून त्यांना जर दूर ठेवायचंय तर मात्र गोलंदाजांना आता चांगली अचूक गोलंदाजी, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी करावी लागेल. यावेळेसचा फटका इथे मात्र पुन्हा एकदा चांगला बॅट फ्लो, चांगला बॅट स्विंग आणि चेंडूला भिरकवलं ते म्हणजे बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी मारे शिपार, येतोय फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. You miss, I will be definitely hit. Sit down. Madli for Yashchi Udvast hote and inform Falandaz Ajay. Back to the pavilion. की ज्यावेळेस फलंदाज चांगला फ्लो मध्ये असतो आणि आपल्याकडून मिश्रण होत नाही त्यावेळेस एक लाईन कन्फर्म ठेवायची, ती म्हणजे विकेट टू विकेट. आणि कुठेतरी अचूक टप्पा आणि विकेट टू विकेट गोलंदाजी याचं श्रेय मिळतंय ते म्हणजे गोलंदाजाला, कारण चेंडू पण पाहिला, चेंडूला विशेष म्हणता येणार नाही, मात्र या सरळ असलेल्या चेंडूला अक्रॉस लाईन खेळण्याच्या प्रयत्नात पूर्णतः लाईन मिस केली आणि यष्ट्यांचा वेध घेतला चेंडूने आणि फलंदाज अजय इथे बाद झाले. असं वाटलं होतं अजय मोठी खेळी साकारेल, पण एका छोटेखानी खेळीमध्येही त्यांनी चांगली धावसंख्या रचलेली आहे आणि आपल्या संघाला एक चांगली स्टार्ट मिळवून दिले. इथे आपल्या संघाला ब्रेक थ्रू मिळून देतोय तो म्हणजे गोलंदाज विजय. 2 चेंडू झालेले आहेत या षटकातील, आता मात्र पाहायचंय कशाप्रकारे नवीन फलंदाज फलंदाजी करतोय आणि गोलंदाज विकेट प्राप्त केल्यानंतर आपल्या गोलंदाजीत कशा प्रकारचं मिश्रण करतोय. नवीन फलंदाज तिसऱ्या क्रमांकावर येतोय कल्पेश. इथे मात्र लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील, मात्र पंचांकडे आपण पाहिलं तर पंच तटस्थ भूमिकेत लेग बायच्या रूपात इथे एक धाव मिळते. आणि बऱ्याच वेळेला जर आपण पाहिलं पंचांसाठी खूप क्लोज कॉल असतो म्हणेन मी वामन सर, कारण गार्ड कुठला घेतलाय फलंदाजाने त्यामुळे चेंडू कुठे
हिट होतोय, किती उंचीवर हिट होतोय, दिशा कशी, आणि त्यानुसार लेग स्पिन विकेटचं पाहिजेच त्यांना डिसिजन द्यावं लागतं. इथे मात्र चांगला चेंडू स्विंग आणि मेस इथे आपण पाहतोय. इथे मात्र फलंदाजाला पण पाहिलं तर जागेने उभे उभे खेळण्याचा प्रयत्न केला जातोय आणि त्यामुळेच बॅटचा आणि चेंडूचा संपर्क होत नाहीये. बदल आली त्या फुटवर्क हे नेहमीच महत्वपूर्ण असतं. तर फुटवर्क आपलं चांगलं आहे तर आपण एखाद्या चांगल्या चेंडूलाही चांगल्या फटक्यामध्ये रूपांतरित करू शकता. यावेळेसचा फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक तिथे उपस्थित आहे, मात्र टप्पा पडल्यानंतर पण पाहिले आहेत चेंडू उसळी घेतोय आणि जातोय सीमारेषेपर्यंत. पुन्हा एकदा चांगला चेंडू निर्धचिन्य षटकाची सांगता होते. जर पण पाहिलं पहिल्या षटकाच्या तुलनेत खऱ्या अर्थाने एक कमी धावसंख्येचं षटक म्हणता येईल, कारण पहिल्या षटकात तब्बल 23 धावा तर दुसऱ्या षटकात आल्या त्या म्हणजेच 12 धावा. दोन षटका अखेरीस 35 धावसंख्येपर्यंत मजल मारली, एक चांगली सुरुवात ती म्हणजेच अन्वी 11 ओमकार दादा पुरस्कृत अन्वी 11 सारळ या संघाची. दोन्ही संघांसाठी हा सामना खूपच महत्वपूर्ण आहे. नाणेफेकीचा कौल जिंकून कर्णधारन निर्णय घेतला आदिनाथ इलेव्हन सागरगड माची संघाच्या की मी क्षेत्रक्षण आम्ही करणार, कारण ही खेळपट्टी ज्या प्रकारची आहे धावांचा पाठलाग यशस्वीता करता येतो, मात्र हे करण्यासाठी आधी गोलंदाजांनी चांगली कामगिरी करणं आवश्यक आहे. आणि इथे आपण पाहिलं पहिल्या षटकातच कुठेतरी थोडासा बॅकफूटला आलाय तो म्हणजेच नाणेफेक जिंकणारा आदिनाथ इलेव्हन सागरगड माची हा संघ, कारण प्रतिस्पर्धी संघाने एक चांगली सुरुवात केलेली आहे. काय म्हणाल वामन सर? नक्की सर, या ठिकाणी मी तर म्हणेन की टॉस हा सागरगड माचीच्या बाजूने झुकला होता आणि त्यांचा निर्णय कुठेतरी चुकीचा ठरला जातो का असं ह्या दोन षटकामध्ये जवळजवळ तो निर्णय कुठेतरी चुकला आहे असं मला तरी वाटतं सर. सर मी असं म्हणेन निर्णय चुकण्यापेक्षा मला वाटतं कर्णधाराचा जो विश्वास आहे त्या विश्वासानुसार इथे गोलंदाजी होत नाहीये. यावेळेस चेंडू आपण पाहतोय, चेंडू जातोय डाऊन द लेग साइड, पंचांचा इशारा येतोय वाईडचा. नवीन गोलंदाज आकाश आपण पाहतोय गोलंदाजीसाठी आलाय आणि पहिला चेंडू जवळपास लेग सिक्सच्या दिशेने टाकण्याचा प्रयत्न होता आणि थोडीशी दिशा भरकटतोय. गोलंदाजांना मात्र चांगली गोलंदाजी करावी लागेल, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करावी लागेल, कारण जर हे जे मैदान आपण पाहिलं 360 डिग्रीचं मैदान आहे आणि या मैदान अशा मैदानामध्ये बऱ्याच वेळेला एजेसी कॅरी होतात, बऱ्याच वेळेला आउटसाइड एज इनसाइड एज ही आपल्या सीमारेषे पार जाताना आपण पाहतो, त्यामुळे चांगली अचूक लाईन आणि लेंथ गोलंदाजी केली तरच आपण एक कंजूस षटक किंवा एक सफल षटक टाकू शकता. यावेळेस चेंडू, या चेंडूला पूर्णतः ऑफसाइडच्या बाहेर फलंदाज सफल झाला होता. चेंडू मधल्या शिवून आला, चेंडू ती गती आपण पाहिली तर मध्यम गती गोलंदाज किती म्हणेन, मात्र जेव्हा जेव्हा आपण वेगवान गोलंदाज पाहिलेत कालच्या दिवशी जर आपण पाहिलं आकाश नावाचा एक गोलंदाज होता, एक भन्नाट वेग त्याच्या गोलंदाजीत आपण पाहिला होता, कारण त्याच्या गोलंदाजीवरती दोन चेंडू असे होते की यशस्वीरक्षकाच्या हातून निसटले होते आणि चेंडू सरळ लॉंगस्टॉप सीमारेषे बाहेर गेले होते. अशा प्रकारची गोलंदाजी आपल्याला या स्पर्धेमध्ये या लीगमध्ये पाहायला मिळालेत. या लीगमधलं नक्कीच टॅलेंट आपल्याला पाहायला मिळेल यात कोणतीच शंका नाही. यावेळेसचा चेंडू पुन्हा एकदा डाऊन दी लेग साइड, पंचांचा इशारा येतोय वाईडचा. गोलंदाजांना नियंत्रित गोलंदाजी करणं, अनुशासित गोलंदाजी करणं आवश्यक आहे. इथे मात्र तसं घडत नाही आहे आणि खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल वामन सर, दिवाळी संपली असली तरी बोनस स्वरूपात धावा इथे भेट स्वरूपात दिल्या जात आहेत आणि फलंदाजी करणाऱ्या संघा प्रत्येक धाव्यांचं वेलकम करत असेल, स्वागत करत असेल, कारण हा सामना जिंकण्याच्या उद्देशाने त्यांचाही प्रयत्न मैदानात सुरू आहे. तब्बल यावेळेसचा चेंडू, हा चेंडू नक्की चांगला उजशीच्या बाहेर चेंडू ठेवण्याचा प्रयत्न यशस्वी होतोय गोलंदाजाचा. आणि आधुनिक क्रिकेटमध्ये आपण पाहिलं तर अशा प्रकारचे चेंडू बरेच आपल्याला पाहायला मिळतात, कारण जर आपण पाहिले फुललेनचे चेंडू उजशीच्या बाहेर असले तर त्यावरती एकच फटका खूप असरदार सिद्ध होतो, तो म्हणजे हेलिकॉप्टर शॉट. आणि हा शॉट मला वाटतं बरेचसे फलंदाज खेळत नाहीत. यावेळेसचा फटका चांगला, एलिव्हेशन प्राप्त होणार का, चेंडू हवे, क्षेत्रक्षक चेंडू खाली येतोय, लॉंग ऑफ सीमारेषेवर झेल टिपला जातोय, वन मोर विकेट डाऊन.
फेकताना एकही धाव न काढता शून्य वैयक्तिक धावसंख्येवरती कल्पेश बाद झालाय. म्हणजे एका चांगला स्टार्ट नंतर कुठेतरी धावांची संख्या कमी होताना आपण पाहतोय आणि अशा प्रकारे धाव रोखल्या गेल्या तर नक्कीच कमबॅक म्हणता येईल ते म्हणजेच आदिनाथ इलेव्हन सागरगड माची या संघाकडून. आणि त्याचा प्रयत्न नक्कीच केला जाईल कारण या स्पर्धेत आपण पाहिलं तर सर तब्बल 24 संघ आहेत आणि प्रत्येक संघाला 3 सामने खेळायचे आहेत ज्यामध्ये 2 सामने जिंकले तरच सुपर ड्युलमध्ये त्यांचा प्रवेश निश्चित होईल. यावेळेस मात्र झेल आहे का नक्कीच आपण पाहतोय झेल टिपला जातोय. खेळाडू वृत्ती स्पोर्ट्समॅनशिप मित्रांनो या खेळाडूसाठी या फलंदाज नक्कीच तयार झाल्या पाहिजेत कारण पंचांचा निर्णय येण्याची त्यांनी वाट की क्वाड बिहाइंडचा जो विकेट असतो ना तो मेन पंतांच्याकडे लेग पंतांच्याकडे का मागतायत हे मला अजूनपर्यंत काही कळलं नाही. तुम्ही मेन पंतांच्याकडे अपील करा ना त्याच्यामुळे तर तो निर्णय तुमच्या पदरात पडेल. लेग बिफोर द सॉरी लेग पंतांच्याकडे का तुम्ही अपील केली तर लेग पंत देणार नाही. तुम्ही मेन पंतांच्याकडे अपील करा तर तुमची अपील स्वीकारली जाईल. नक्कीच सर. इथे मात्र आपण पाहतोय आत्ताच आपण म्हणाला तर वामन सर पण मला असं वाटतं 24 संघ पण पाहतोय बरेचसे खेळाडू आहेत त्यापैकी काही बरेचसे खेळाडू अनुभव आहेत आणि बरेचसे खेळाडू हे नवीन आहेत थोडीशी अनुभवाची कमतरता आहे त्यामुळेच कदाचित या गोष्टी होत आहेत. अजून 1-2 वर्षानंतर नक्कीच या सूचना मला वाटतं आपल्या द्याव्या लागणार नाहीत. तिसऱ्या षटकातील अंतिम चेंडू इथे मात्र लेग बिफोर द विकेटचा जोरदार अपील फलंदाज बाद होतोय. खऱ्या अर्थाने कम बॅकिंग करून देणं षटक सफल यशस्वी कंजूस षटक अशी असं वर्णन करावं लागेल या षटकाचं. आणि पुन्हा एकदा चांगल्या सुरुवातीनंतर धावसंख्येचा ग्राफ धावसंख्येचा आलेख हा मंदावताना आपण पाहतोय 23 धावा पहिल्या षटकात दुसऱ्या षटकात 12 धावा तिसऱ्या षटकात केवळ 2 धावा 3 षटकाखेरीस प्रथम फलंदाजी करताना आपण पाहतोय ओमकाराचा पुरस्कृत अन्वी 11 साऱ्या संघाची धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 गडी बाद 37 धावा 37 रन्स ऑन स्कोरबोर्ड लॉस ऑफ 4 विकेट्स आफ्टर 3 ओव्हर्स. आता मात्र चौथं षटक स्लॉग ओव्हरला सुरुवात झाले कुठे आपण म्हणत होतो पहिल्या षटकानंतर मोठी धावसंख्या रचली जाईल आता मात्र असं म्हणावं लागेल आता धावांसाठी संघर्ष करावा लागतो हीच क्रिकेट या खेळाची खरी खासियत आहे सर. नाही सर मी मगाशी म्हटलं होतं की टॉस जिंकल्यानंतर छत्रसिंग घेतलाय निर्णय चुकलाय की काय परंतु कमबॅकिंग केलंय जबरदस्त कमबॅकिंग म्हणेन मी तर तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये करताना पाहायला मिळते जबरदस्त. आणि तिसरं षटक हे कदाचित या सामन्याला कलाटणी देणं षटक देखील म्हणता येईल टर्निंग पॉइंट असणार षटक. इथे मात्र फटका चांगलाय चेंडूला भिरकवलं जात आहे पंचांचा इशारा येतोय तो म्हणजेच नोचा ओव्हर दी वेस्ट साईड चेंडू नो प्लस 4 एकूण 5 धाव मिळतील. नीट मित्रांनो कारण पुढच्या चेंडूवर आहे तो म्हणजेच फ्री हिट. यावेळेसचा चेंडू उजव्याशीच्या खूप दूरवर जाणारा वाईडचा इशारा येतोय फ्री हिट कंटिन्यू असणार आहे.
धावसंख्या आपण पाहिली, धावसंख्या झाली ती म्हणजेच 43 धावा. वमन सर, बऱ्याच वेळा मी असं अनुभवलं एखाद्या खेळाडूची आपण प्रशंसा केली ना त्यानंतर त्याच्याकडून चुका होतात आणि ज्याला खरंच खऱ्या त्याने म्हणतात कॉमेंटेटर्स, तसाच काहीसा अनुभव या चेंडूवर येतोय. नाही त्याच्यामध्ये सर आम्ही नेहमी म्हणतोय कॉमेंटेट की जबान काली होती. त्यात दोन चेंडू झालेले आहेत, अजूनही 4 चेंडूचा खेळ बाकी आहे. यावेळेसचा चांगला चेंडू, कम बॅक इन डिलिव्हरी. वामन सर, जसं आपण म्हणालात, पण खऱ्या अर्थाने जर कोच आणि जर खेळाडूंना कोण ओळखत असेल जास्त जवळ तर तो म्हणजेच कॉमेंटेटर, कारण ज्या खेळाडूंचा खेळ आपण पाहतो ते काय करू शकतात, ते किती प्रिडिक्टेबल आहेत हे आपल्याला नक्कीच सांगता येतं. यावेळेसचा चेंडू नक्कीच चांगला चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. सलग दुसरा चेंडू निर्धाव येतोय, कुठेतरी कम बॅक करून दाखवतोय गोलंदाज, कारण चुका झाल्यानंतर त्या चुका सुधारून लगेच चांगली कामगिरी करणं यालाच एक चांगला खेळाडू म्हणता येईल, किंवा प्रयत्नशील खेळाडू जो आपल्या खेळावरती बऱ्याच वेळेला विचार करून आपला खेळ करत असतो. यावेळेसा फटका चेंडू हवे, क्षेत्रक्षकाला चकवा चेंडू जातोय, लॉंग ऑन सी मारायचे पार, येतोय अजून एक षटकार. यावेळेस अजून एक मोठा फटका, इट्स अ ह्यूज वन, इट्स अ बिग वन, चेंडू जातोय मिड विकेट सी मारायची पार, येतोय उत्तुंग असा षटकार. तत्पूर्वी आपण टॉस घेत आहोत, विघ्नेश 11 स्टार खेळ जाईल ताडवाकडे, दरम्यान स्रोहा स्रोट सहानगोटी याच्यामध्ये ताडवाकडे एस यांच्यामध्ये टॉस केला जातोय. एस विघ्नेश 11 स्टार खेळ जाईल ताडवाकडे टीम या ठिकाणी टॉस जिंकते. काय घेणार आपण, क्षेत्ररक्षक घेणार
शतरक्षण चार षटकांचा सामना असणार आहे. कितपर्यंत रोखण्याचा इरादा तुमचा असणार आहे? 40 पर्यंत. यस, 40 पर्यंत. माझ्यासोबत सांडगोटी टीमचे कर्णधार जोडले जात आहेत अनिकेत. आपल्याला 40 आतमध्ये रोखण्याचा इरादा असणार आहे. कितपर्यंत टार्गेट सेट करण्याचा तुमचा इरादा असणार आहे? 50 ते 60 रन. यस, 50 ते 60 रन या ठिकाणी इरादा असणार आहे तो सांडगोटी टीमचा. दोन्ही टीमला देऊया हार्दिक शुभेच्छा. वळूया या सामन्याकडं. खऱ्या अर्थानं क्रिकेटचा बॅटल, क्रिकेटचा मारण संग्राम, टू अँड डायचा सामना या ठिकाणी या मैदानामध्ये एन्जॉय करतोय. काटी भरा मुकाबला इस मैदान के ऊपर शुरू हो चुका. जंग तो छिड़ चुकी है. आने वाला अंजाम क्या होगा समय ही बताएगा. चोवीस चेंडू आणि 60 धावांची आवश्यकता म्हणजे प्रति षटकामागे रन रेटचा विचार केला, धावांच्या गतीचा विचार केला, धावगतीचा विचार केला तर 15 सरसरीने धावा जमवायच्या आहेत. आणि यासाठी पॉवर प्लेचं षटक हे अत्यंत महत्त्वाचं षटक असेल. आणि विघ्नेश 11 स्टार खेडजाई ताडबगे संघाने पुढील सामन्याच्या नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यानंतर आपण सज्ज राहायचं आहे पहिला चेंडू दुसऱ्या इनिंगमधील. आणि पहिला चेंडू फटका लागवला जातोय. एक धाव इथे मिळते, थोडंसं फंबल होत आहे. दुसऱ्या धावीचे ते प्रयत्न केला जात नाही. सलमीराच्या भूमिकेत आपण पाहतोय ते म्हणजेच निलेश आणि विजय या जोडीला. सर जर आपण विचार केला रिक्वायर्ड रन रेट आता 15 सरासरीने पुढे जायचं आहे तर पहिल्या पॉवर प्लेमध्ये मॅक्झिमम 15 ते 20 टार्गेट पहिल्या षटकामध्ये सेट करावं लागेल. तर पुढचे येणाऱ्या षटकामध्ये काही धावा त्यांना गोळा करण्याचा आणि विकेट टिकवणं फार महत्वाचं आहे सर. सर विकेट टिकणं किती महत्वाचं हे आपण पाहिलंच आहे. त्या दरम्यान चेंडू जातोय डीप एक्सकोर सी मारिशे पार येतोय षटकार. सुरुवात चांगली झाल्यानंतर धावांची गती मंदावली होती. मात्र फलंदाज खेपट्टे उभे राहिले आणि अंतिम षटकात चांगल्या धावा त्यांनी जमवल्या. षटकार आलाय इथे. मात्र चांगला चेंडू कुठल्या स्पॉट होऊन आपण पाहिलं. चेंडू अतिरिक्त उसळी घेतोय. फलंदाज बीट होतोय. फलंदाजांना जर आपण पाहिलं तर नक्कीच जर फलंदाज चौफेर फटकेबाजी केली तर धावा जास्तीत जास्त जमवता येतात. मात्र बरेचसे फलंदाज आपण पाहिले तर केवळ लेग साईड प्रिफर्ड करतात. त्यात बदला त्याच दिशेला फटके लागण्याचा त्यांचा मानस किंवा कल असतो असं म्हणे मी म्हण. यावेळेसचा चेंडू डाऊन द लेग साईड वाईडचा इशारा येतोय. आजच्या दिवशीचं पण पाहिलं तर वमन सर मला असं वाटतंय कालच्या दिवशी जेवढे संघ खेळले होते त्यामध्ये थोडीशी नियंत्रित गोलंदाजी आपण पाहिली होती. या आजच्या दिवशी आपण पाहिलं बरेचसे अवांत स्वरूपाचे धावा आपल्याला इथे पाहायला मिळत आहेत. नक्कीच सर या ठिकाणी कुठेतरी लेंग लाईन भरकटली जाते आणि त्यानुसार गोलंदाजीचं नियंत्रण तुटलं जातो आणि त्यानुसार व्हाईट नोबॉलचा हा भरणा आजच्या दिवसामध्ये आजच्या रात्रीमध्ये आपल्याला बराचसा पाहायला मिळाला. नक्कीच सर. आणि त्याच दरम्यान चेंडू जातोय. 1 बाउन्स 2 बाउन्स ओ द्रोप मिड विकेट सी मारेचे पार येतोय चौकार. चेंडू नक्कीच चांगला चेंडू. आमचे स्कोरिंग एक्सपर्ट दर्णे गुरुजी नक्कीच वमन सर मला कळवत आहेत की कालच्या 10 सामन्यांमध्ये एकूण 30 वाईड होते आणि आतापर्यंत आपण पाहिले तर मला वाटतं हा 7वा सामना असावा आणि 7 सामन्यांमध्ये तब्बल 63 वाईड म्हणजे आज 33 वाईड झालेले आहेत जे दुप्पट भरणा म्हणायला काय हरकत नाहीये. म्हणजे काल यस 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 हा म्हणजे बघा आता हा 7वा सामना चालू आहे आणि जवळजवळ कालचा रेकॉर्ड तोडण्याचा
कार्यक्रम होतो का, कारण तोडला म्हणजे बघा सातवा सामना आहे त्याच्यामध्येच कार्यक्रम तुटला जातोय. बघा जवळजवळ काल 10 सामन्यामध्ये 30 चेंडू वाईड आणि आज जर 33 चेंडू वाईड पडले जात आहेत, म्हणजे 7 सामन्यामध्ये तो रेकॉर्ड वाईडचा तुटला जातोय. आज जर पण पाहिलं वामन सर तर कालच्या तुलनेत व्हाईट अँड नोबलची संख्या जास्त आहे आणि कुठेतरी त्यामुळेच जर पण पाहिलं आज थोडे सामने ज्याप्रमाणे चाललेत आज वेळही जास्त जातोय. कारण म्हटलं जाताना व्हाईट चेंडू खूप वाईट असतो, कारण त्यामध्ये आपण पाहिलं गोलंदाजी एनर्जी वेस्ट होते, त्याचबरोबर फलंदाजी करणाऱ्या संघाला एकदा मिळते आणि टाईमही वेस्ट होतो. पाहूया पुढे काय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालेला आहे, धाव फलकावर बिनगडी बाद 13 अशी धावसंख्या लागलेली आहे, 18 चेंडू आणि 47 धावांची आवश्यकता. इथे मात्र धावा आल्यात आणि सुखावा गोष्ट म्हणावं लागेल फलंदाजी करण्या संघासाठी, कारण त्यांचे दोन्ही फलंदाज दोन्ही सलामवीर इथे नाबाद आहेत खेळपट्टीवर. यावेळेसचा फटकाचा चांगला आहे, क्षेत्रशक तिथे तैनात, इथे झेल टिपणं आवश्यक होतं. हा झेल सामन्याला कलटी देणार झेल ठरणार का हे पाहिजे, कारण प्रत्येक संघामध्ये सलामीरांची जोडी जर आपण पाहिली तर सर्वात आक्रमक फलंदाज सलामीरच्या भूमिकेत असतात आणि अशा फलंदाज जीवदान देणं हे नक्कीच महागात पडू शकतं. कालच्या दिवशी आपण पाहिलं होतं किरण जंगम या खेळाडूने चांगली खेळी केली होती पण त्या दरम्यान त्याला आधीच एक जीवदान लाभलं होतं आणि जीवदानचा त्याने पुरेपूर फायदा उचलत होता, आपल्या संघाला विजय मिळवून दिला होता. त्यामुळे कॅचेस विन द मॅचेस हे उदाहरण नेहमीच आपल्याला पाहायला मिळालं या स्पर्धे दरम्यान देखील, त्याचं ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं. पाहूया हा झेल किती महागात पडतो. यावेळेस मात्र अप्रतिम फटका कॉपी बुक स्टाईल मध्ये स्टँड अँड डिलो पद्धतीत लगावलेला उत्तुंगाचा षटकार येतोय फलंदाजाच्या बॅट मधून. मात्र दुसऱ्या चेंडूवरती लगावलेला फटका, बॅक टू बॅक सिक्स सेकंड इन अ रो, सलग दुसरा षटकार. डीजे दोन षटकार आलेले आहेत बॅक टू बॅक सिक्सेस आणि या दोन षटकांनी धावसंख्या उसळी घेते, एकूण धावसंख्या ती म्हणजे 26 धावा. यावेळेसचा फटका चेंडू उंच हवेचे चेंडूच्या खाली येण्याचा प्रयत्न करतोय, इथे मात्र तिसरा चेंडूवरती मोठा फटका लावण्याच्या प्रयत्नात फलंदाज निलेश बॅक. लगावणं ही खऱ्या अर्थाने काळाची गरज आहे, कारण हा सामना जिंकण्यासाठी 60 धावांचं लक्ष गाठायचं आहे. इथे आता 14 चेंडू आणि 13 चेंडू आणि 34 धावांची आवश्यकता असताना आपण पाहतोय वाईट चेंडू येतोय, अवांतर स्वरूपाची अजून धाव मिळते, याचा अर्थ 13 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता आहे. 13 चेंडू 33 धावा सामना मी अजूनही म्हणेन दोन्ही संघांसाठी समान खोल आहे. एखादं महागड षटक एखादं मोठं षटक फलंदाजी करणाऱ्या संघाला विजयाच्या दिशेने अग्रेसर घेऊन जाऊ शकतं. त्याच दरम्यान निर्धाव चेंडू होते, निर्धाव चेंडू षटकाची सांगता होते. दोन षटकांचा खेळ पूर्ण झाला, आता उर्वरित दोन षटक 12 चेंडू आणि आवश्यकता आहे ती म्हणजेच 33 धावांची. 12 चेंडू 33 धावा इथे कशा प्रकारे पूर्ण केल्या जातात हे पाहायचंय की या धावसंख्येपासून गोलंदाजी करणारा संघ
फलंदाजी करण्यास संघाला वंचित ठेवतोय, कारण विजेता संघ संघाला संधी मिळेल ती म्हणजे एक अजून सामना खेळण्याची. या स्पर्धेत त्यांचं आव्हान जिवंत राहील. तर पराभूत संघ हा दोन सामने सलग पराभूत झाल्यामुळे त्यांचं आव्हान या स्पर्धेत नक्कीच संपुष्टात येईल. बारा चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता असताना तिसरं षटक हाताळण्यासाठी येतोय गोलंदाज आदिनाथ. पहिला चेंडू पायावरती आदळतोय, लेफ्ट विकेटचं अपील नक्कीच केलं जात आहे, मात्र पंच सांगताय चेंडू डावी अशी सोडून बाहेर जाणारा. धावसंख्या पण पाहिली, धावसंख्या होते ती म्हणजेच 28 धावा, 11 चेंडू आणि 32 धावा. चौका षटकार आले तर मात्र सामन्यात रंगत निर्माण होऊ शकते, मात्र जर विकेट गमावल्या गेल्या तर मात्र गोलंदाजी करणारा संघ पूर्णतः वर्चस्व प्रस्थापित करेल. यावेळेसचा चेंडू जशीच्या दूरवर जाणार होता, या चेंडूवर एक धाव मिळते, दुसऱ्या धावेचा इथे प्रयत्न नक्कीच केला जात नाहीये, पुन्हा एक धाव. पहिल्या चेंडूवरती लेग बायच्या स्वरूपात एक धाव, या चेंडूवर एकेरी स्वरूपाची एक धाव, 10 चेंडू 31 धावांची गरज. यावेळेस झेल होणार का, क्षेत्ररक्षक चेंडू खाली येण्याचा प्रयत्न करतोय, झेल निसटतोय, दुसऱ्या धावीचा प्रयत्न आहे. डायरेक्ट हिट झालं असत तर मात्र इथे फलंदाजाचं काम तमाम होतं असं म्हणावं लागेल, फलंदाज रनआउट देखील झाला असता, मात्र इथे डायरेक्ट हिट होत नाहीये, दोन धाव मिळत आहेत. प्रत्येक चेंडू नंतर समीकरण इक्वेशन बदलताना आपण पाहतोय, 9 चेंडू 29 धावांची आवश्यकता, आता मात्र चौकार किंवा षटकार येणं अत्यावश्यक ठरलंय, कारण आता चौकार षटकार आले नाही तर मात्र विजयाच्या आशा ह्या दुसर होत जातील फलंदाजी करण्या संघासाठी. आणि इथे निर्धाव चेंडू येतोय, 8 चेंडू 29 धावांची आवश्यकता. या षटकात कमलीची गोलंदाजी म्हणेन मी, कारण हे षटक नक्कीच निर्णायक ठरू शकलं असतं, कारण या षटकात धावा आल्या असत्या तर फलंदाजी करणाऱ्या संघातील फलंदाजाचा आत्मविश्वास वाढला असता, विजयाच्या दिशेने ते अग्रेसर झाले असते. मात्र आदिनाथ चांगली गोलंदाजी करतोय, इथे एक हाती झेल टिपण्याचा प्रयत्न, चेंडू त्याच्या हातून निसटतोय, 1 बाउंस चेंडू जातोय सीमा रेषेपार 4 धावांसाठी. या चेंडूर एखादा फटका आला तर मात्र अंतिम षटकात सामना रंगतदार होऊ शकतो का, चेंडू हवेत आहे, इथे मात्र क्षेत्ररक्षकाच्या हातून झेल निसटतोय. आणि इथे झेल निसटल्यानंतर पण पाहतोय एक धाव पूर्ण होते, हा झेल किती महागात पडणार आहे पाहायचंय. धावसंख्या झाली ती म्हणजेच 36 धावा, अंतिम षटक 6 चेंडू 24 धावांची आवश्यकता. वामन सर अजून क्रिकेटच्या भाषेत सांगायचं झालं तर 4 बिग हिट्स 4 मोठे फटके आणि सामना जिंकता येईल, मात्र हे फटके लगावता येणार का सर? जर आपण विचार केला या सामन्यात आता तात्पर्य आपण पाहतोय की जवळजवळ मी म्हणेन की दोन जर तिसरा चेंडूपर्यंत हा सामना जर का एखादा चेंडू त्याच्यामध्ये डॉट पडला किंवा तीन चेंडूवर जर लगातार तीन षटकार पडले तर हे फलंदाजाच्या दृष्टिकोनातून एक बेनिफिटची गोष्ट आहे. जर का त्याच्या तीन चेंडूमध्ये एखादा डॉट पडला तर मात्र ही शत्रुशंकरांच्या टीमला एक बेनिफिट टीम असणार आहे, कारण तीन चेंडूवर हा सामना आपल्याला संपणार आहे. नक्कीच तुम्ही म्हणताय ते बरोबर आहे, मात्र क्रिकेट ह्या खेळामध्ये सर आपण पाहिलं तर अंतिम चेंडूपर्यंतही काही वेगळं घडू शकतं, कारण म्हणूनच क्रिकेटला अनिश्चितचा खेळ असं म्हटलं जातं. पहिला चेंडू पण पाहिला तर लोअर फुलटॉस होता, या चेंडूवरती एक धाव मिळते आणि दुसऱ्या धावेच्या प्रयत्नात फलंदाज रनआउटच्या स्वरूपात बाद.
ते 5 चेंडू 23 धावा. आवश्यकता. अंतिम षटक निर्णायक षटक. या चेंडू वरती विकेट प्राप्त होते. इथे मात्र आता फलंदाज न्यू बॅटर नवीन फलंदाज अनिल आलाय आणि आता 4 चेंडू 23 धावा. 6 चेंडू मध्ये 24 धावांची आवश्यकता होती, आता 4 चेंडू 23 धावांची आवश्यकता आहे. सर, 2 चेंडू पडले त्याच्यामध्ये 1 विकेट प्राप्त झाला, 1 धाव खर्च केले, येणारा 4 चेंडू आणि 23 धावा. जवळजवळ आज सामना फिल्डिंग करणाऱ्याच्या गोलंदाजीच्या बाजूने झुकत चाललाय असं म्हणायला हरकत नाही, परंतु अजूनपर्यंत बघा चौकार आलाय, पुन्हा थोड्याशा अशा पल्लवी झाल्यात, म्हणून सामना अजून जिवंत ठेवण्याचं काम केलंय फलंदाजीच्या दृष्टिकोनातून. चेंडू आणि 19 धावांची आवश्यकता. तिन्ही चेंडू वरती मोठे फटके. पहिल्या चेंडू वरती फटका येतोय का? पहिल्या चेंडू वरती एक अप्रतिम झेल आपण पाहतोय. नक्कीच छायाबाजूचे मित्र या इथे मात्र त्रिफळ उद्ध्वस्त होतोय. डावी अशी विकली जाते बॅक टू बॅक का विकेट. डीजे अंतिम चेंडू वरती ही धाव येत नाही अशा प्रकारे हा सामना जिंकलाय तो म्हणजेच ओमकार दादा पुरस्कृत अन्वी 11 सारळ या संघाने. अभिनंदन या संघाच. तर या स्पर्धेत आव्हान संपुष्टात आलंय ते म्हणजेच आदिनाथ 11 सागरगड माची या संघाचं.